महायुतीमध्ये जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपद यावरून कोणतेही मतभेद नाहीत. जिंकून येण्याची क्षमता हाच आमचा जागा वाटपाचा एकमेव निकष आहे. त्यानुसार सर्वजण तडजोड करतील असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. जागा वाटपाचा तिळा मी कालही सांगितलं की आम्ही 90% जागेवर एकमत झालं आहे. 10% जागेवर लवकरच एकमत होईल. शेवटी महायुतीच्या राजकारणामध्ये थोडा काळ लागतो. दिल्लीला तर आम्ही आमचा जो मॅनिफेस्टो तयार करतो आहे त्यावर काही चर्चा राज्य केंद्र म्हणून आम्हाला केंद्राचा खूप मोठा सपोर्ट आहे. आमच्या ज्या महाराष्ट्र सरकारने ज्या योजना केल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याची वीज बिल माफी असेल किंवा जे जनकल्याणाच्या योजनेला केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार हे डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेकरता मजबूतीनं काम करणार आहे. आज महाविकास आघाडीकडे केंद्रात सरकार नाही त्यामुळं ते कधी केंद्राचा सपोर्ट घेणार नाही. आम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी घेणार नाही त्यामुळे महाविकास आघाडी कधी चुकीनं एखादं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाविकास आघाडी महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करेल आणि महायुती डबल इंजिन सरकार म्हणून चांगलं काम करेल. त्यामुळं केंद्रातलं जे सरकार आणि आमचं सरकार एक चांगला मॅनिफेस्टो आम्ही देऊ त्याकरता आमची बैठक आहे. नाही बंडखोर वगैरे नाही आहे. तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. एक कार्यकर्ता काही नाराज झाला असेल त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षाने जाणं काही वाईट नाही. ती मोठी भूमिका म्हणजे माझीच जबाबदारी आहे ना. असं का विचार करता आपण मीडियाच्या माध्यमातून बंडखोर झाले. फॉर्म भरला का? फॉर्म भरला का? उमेदवारी बंडखोरी केली का? काही त्या ठिकाणी 1,000, 2,000, 10,000 लोक घेऊन काही शक्ती प्रदर्शन केलं का? काही त्या ठिकाणी उमेदवारी भरल्यावर समजा आमच्या आमचे जे काही तिकीट मिळेल ज्यांना त्याच्याविरुद्ध जर उमेदवारी भरली तेव्हा बंड म्हणतं. असं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत मागायचा अधिकार आहे आणि तिकीट मागितलं तर काय बिघडलं कोणी. त्यामुळे तिकीट मागणं हे काही कठीण चुकीचं नाही आहे. मात्र एकदा तिकीट दिल्यानंतर मग मात्र कोणी त्याच्याविरुद्ध फॉर्म भरणे याला बंड म्हणतात. आता काही बंड नाही आहे आणि एखाद्या कार्यकर्त्याकडे मी जाणं हे काही चुकीचं नाही आहे. समजूची गरजच नाही ना. बंडच पुकारला नाही आहे समजवायचं काय. समाज म्हणून पक्ष हा कधीच निर्णय करत नाही. जात धर्म पंथापेक्षा उमेदवाराची जे काही क्रेडिबिलिटी आहे कुठलाही उमेदवार हा जातीच्या आधारा ठरत नाही. उमेदवार हा त्याच्या कॅपॅसिटीवर ठरतो त्याच्या लोकप्रियतेवर ठरतो आणि त्यामुळं मला वाटतं आमचे जेवढे उमेदवार आहे ते उमेदवार जनतेला काय वाटतं कार्यकर्त्याला काय वाटतं जनतेचं मत काय आहे कार्यकर्त्यांचं मत काय आणि उमेदवाराचं स्वतःचं रीच काय आहे याच्यावरही खूप काही गोष्टी असतात. त्यामुळं समाज म्हणून कुठलाही निर्णय करण्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वावर निर्णय करू. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं किंवा जाहीर करणार त्यामुळं जी बाब माझ्या अधिकारात नाही ती मी या ठिकाणी बोलणं योग्य नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा एवढंच मी बोलू शकतो. त्यांना मी वारंवार सांगितलं की बाबा युतीच्या राजकारणामध्ये काही दिवस थांबावं लागतं. जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही सीट आपल्याला नाही मिळणार पण ज्याला आता लढायचं आहे निवडणूक त्यामुळे त्यांना मी काही फार आग्रह करू शकत नाही. पण आमचा प्रयत्न आम्ही केला. महायुतीमध्ये योग्य निर्णय होत आहे नाही. आता मी सांगितलं काही सीट त्यांनी मागितल्या आहे काही सीट आम्ही मागितल्या आहे. महायुती चर्चा चालू आहे. वरोरा मतदारसंघ आमचाच आहे. आता महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. बघू पुढं काय होतं. पण तो मतदारसंघ आमचा आहे.